आज आपण पाहणार आहोत दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांशी संबंधित काही उदाहरणे निशाने आपल्या मनात एक संख्या धरली तिने त्याला दोनने भागले भागल्यावर तिला बाकी एक मिळाली या संख्येचा एकक स्थानचा अंक शोधा जर हा अंक सातपेक्षा मोठा असेल समजा निशाने मनात संख्या पी धरली आहे पीला दोनने भागून बाकी एक मिळेल याचाच अर्थ हा आहे की येथे दोनने पीला पूर्ण भाग जात नाही दोनच्या विभाज्यतेच्या कसोटीनुसार आपण म्हणू शकतो की पीच्या एकक स्थानावर शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणताही अंक असणार नाही यामुळे आपल्याला हे समजते की पीच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एक अंक असू शकतो परंतु आपल्याला अजून एक निर्बंध येथे दिला आहे की पी च्या मोठा आहे आपल्याला आहे की सात पेक्षा मोठा अंक आठ किंवा नऊ असू शकतो परंतु आपण पाहिले की पीच्या एकक स्थानचा अंक आठ असू शकत नाही त्यामुळे आपण म्हणू शकतो की पीच्या एकक स्थानचा अंक नऊ असेल पुढील उदाहरण जर एक्स एक अंक आहे तर तेरा एक्स पाच ही संख्या दोन पाच आणि दहाने विभाज्य आहे का आपण विभाज्यतेच्या कसोटीनुसार हे काढू शकतो की दिलेली संख्या आणि विभाज्य आहे की नाही दोनच्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला सांगते की जर संख्येच्या एकक स्थानी अंक शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक असेल तर ती संख्या दोन ने विभाज्य असते येथे दिलेल्या संख्येच्या स्थानी पाच आहे जो की शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणताही अंक नाही त्यामुळे ही संख्या दोनने विभाज्य नाही अशा प्रकारे पाचच्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला सांगते की जर कोणत्याही संख्येच्या एककस्थानी अंक शून्य किंवा पाच असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते याच प्रकारे दिलेल्या संख्येमध्ये एकक स्थानी अंक पाच आहे त्यामुळे ही संख्या पाचने विभाज्य आहे अशा प्रकारे दहाच्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला सांगते की जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य असते येथे संख्येच्या एकक स्थानी शून्य नाही त्यामुळे ही संख्या दहाने विभाज्य नाही पुढील उदाहरण चार अंकी संख्या सहा आठ चार एक्समध्ये एक्स एकक स्थानचा अंक आहे जर ही संख्या दोन आणि पाचने विभाज्य असेल तर एक्सचे मूल्य शोधा आपल्याला दिले आहे की सहा आठ चार एक्स ही संख्या दोन आणि पाचने विभाज्य आहे दोनच्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला सांगते की जर संख्येच्या एकक स्थानी अंक शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असते अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की दोनने विभाज्य होण्यासाठी या संख्येच्या एकक स्थानचा अंक म्हणजेच एक्सचे मूल्य शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एक असायला हवे याच प्रकारे पाचच्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला सांगते की जर कोणत्याही संख्येच्या स्थानी अंक शून्य किंवा पाच असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते या प्रकारे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक म्हणजेच एक्सचे मूल्य शून्य किंवा पाच असू शकते दोन्ही परिस्थिती जर आपण पाहिल्या तर आपल्याला समजते की यामध्ये शून्य सामायिक आहे म्हणजेच दोन्ही परिस्थितीत एक्सचे मूल्य शून्य गृहित धरू शकतो त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की एक्सचे मूल्य शून्य होईल आणि ही चार अंकी संख्या होईल सहा हजार आठशे चाळीस चला हे सिद्ध करू जर आपण सहा हजार आठशे चाळीसला दोनने भागले तर भागाकार तीन हजार चारशे वीस मिळतो आणि बाकी शून्य मिळते या प्रकारे जर आपण सहा हजार आठशे चाळीसला पाचने भागले तर भागाकार एक हजार तीनशे अडुसष्ट मिळतो आणि बाकी शून्य मिळते दोन्ही परिस्थितीत बाकी शून्य आहे आपण म्हणू शकतो की सहा हजार आठशे चाळीस ही संख्या दोन आणि पाचने विभाज्य आहे म्हणजेच आपले उत्तर बरोबर आहे आता तुम्ही स्वतः काढा की जर एक संख्या दोन आणि पाच दोन्हीने विभाज्य असेल तर ती दहाने सुद्धा विभाज्य असेल का आज आपण पाहिली दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांशी संबंधित काही उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आणखी काही मजेशीर उदाहरणे पाहू